कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाटकांबरोबरच गीतसंगीत आणि लावणीचे कार्यक्रम यापूर्वी होत असत. मात्र 5 वर्षांपूर्वी एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान काही हुल्लडबाजांनी धुडगूस घालत या नाट्यगृहात तोडफोड करून नुकसान केलं होतं. त्यामुळे 2018 साली महापालिकेच्या महासभेमध्ये हे नाट्यगृह लावणी आणि इतर नृत्यांच्या कार्यक्रमांसाठी देऊ नये असा ठराव संमत करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी लावणी कार्यक्रमाच्या काही संयोजकांनी हे नाट्यगृह लावणीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे महासभेच्या ठरावाच्या अनुषंगानं याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं मागील महिन्यात करण्यात आलं होतं. त्यानंतर लावणी कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रेक्षकांनी महापालिका प्रशासनाकडे हरकती आणि सूचना दाखल केल्यात. सर्व मिळून 1720 हरकती दाखल झाल्यात. यापैकी 390 जणांनी केशवराव भोसले नाट्यगृह लावणीच्या कार्यक्रमांसाठी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडत काही सूचना केल्यात, तर नाट्यगृह लावणींच्या कार्यक्रमासाठी देऊ नये असं मत मांडणाऱ्या 330 हरकती दाखल झाल्यात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव झाला होता की यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता त्या ठिकाणी लावणीच्या कार्यक्रमामध्ये खुर्च्यांची तोडफोड झाली होती, काही इतर प्रकारसुद्धा झाले होते. त्याच्यामुळं केशवराव भोसले नाट्यगृह हे लावणीसारख्या कार्यक्रमांना देऊ नये अशा संदर्भातला एक ठराव झाला होता. त्याच्या अनुषंगाने काही संघटनांनी मागणी केली होती की या पूर्वीप्रमाणेच केशवराव भोसले नाट्यगृह हे लावणीसाठी उपलब्ध करून द्यावं. त्यांची मागणी आल्यानंतर सर्व नागरिकांच्या हरकती या संदर्भात मागवल्या होत्या. त्या हरकती 1720 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी लावणीला नाट्यगृह उपलब्ध करून द्यावं अशा 390 हरकती आहेत आणि लावणीला देऊ नये अशा 330 मागण्यांचं निवेदन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. सर्व मागण्यांच्या बाबत सखोल तपासणी चालू आहे. त्याच्यामध्ये आलेले मागण्यांचे स्वरूप लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्यामुळं लवकरच आम्ही त्या सर्व ज्या हरकती आहेत त्या हरकतींची स्क्रुटनी करून उपसमितीसमोर ठेवून प्रशासकीय दप्तरी ठराव करण्यासंदर्भात पुढची आम्ही कारवाई करणार आहोत. या सर्व हरकतींची छाननी करून त्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या हरकती उपसमितीसमोर ठेवून पुढील धोरणात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं रविकांत अडसूळ यांनी सांगितलं. महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरच आता या नाट्यगृहातील ढोलकीचा ताल आणि घुंगराच्या बोलाचं भवितव्य ठरणार हे मात्र निश्चित.